यवतमाळ शहरातील स्थानिक विठ्ठलवाडी येथील भाजी ठोक भाजीपाला खरेदी एक मे दोन हजार वीस पासून सुरुवात करण्यात येत आहे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम डी सिंह हो, यांनी कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर भाजी मंडी सुरू करण्याचे निर्देश केले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या अनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये एकूण चोवीस ग्रीन झोन विभागातील मैदानं व जागेत दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीमध्ये भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे ठोक भाजीपाला विक्रेते व ठोक खरेदीदार हात गाडीधारक हे भाजीपाल्याचा व्यवहार दररोज सकाळी तीन ते सहा वाजता विठ्ठलवारी मार्केटमध्ये मा करतील फक्त पासधारक व आधार कार्डधारकांनाच प्रवेश मिळेल शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी व खरेदीदार यांना प्रवेश मिळणार नाही तसेच कोणत्याही चिल्लर व वैयक्तिक ग्राहकांना प्रवेश नाही सकाळी सहा वाजता सदर भाजी मंडी बंद करण्यात येईल नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे थोक खरेदीदारांनी व धारकांनी भाजीपाला खरेदी असेल त्यांनी नगर परिषदेने तयार केलेल्या यवतमाळ शहरातील चोवीस केंद्रावरच भाजीपाला विक्री करावा त्या ठिकाणी सामाजिक अंतर व इतर नियमांचे सक्त पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत सदर बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर जिल्हा उपनिबंधक रमेश कटके उपजिल्हाधिकारी संगीता राठोड नगर परिषद मुख्याधिकारी शशिमोहन नंदा भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष श्री बरे सचिन राजेश गुजर गजानन वडीकर विक्रेता खरेदीदार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यवतमाळ शहरात मुख्य भाजी मंडीतून यवतमाळ शहराच्या सर्व भागात योग्य रीतीने भाजीचे वितरण होण्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक कटके यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे यवतमाळ शहरातील ठोक भाजी मंडी दररोज सकाळी तीन ते सहा वाजेपर्यंत सुरू राहील व सकाळी सहा वाजेनंतर त्या ठोक भाजी मंडीमध्ये कोणीही राहणार नाही याची दक्षता घ्यावी यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून सदर ठोक भाजी मंडीमध्ये कोणतेही हमाल एजंट ठोक विक्रेता किरकोळ विक्रेता किंवा नागरिक येणार नाही याची दक्षता घ्यावी ठोक भाजी मंडीमध्ये ठोक भाजीची दुकाने या पद्धतीने सुरू राहतील याची दक्षता घ्यावी यवतमाळ शहरातील ठोक भाजी मंडीमध्ये ठोक भाजीच्या दुकानाव्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने लागणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी तसेच परिसरात निर्जंतुकीकरण नियमित स्वच्छता मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांच्या यंत्रणेमार्फत करून घ्यावी ठोक भाजी मंडीमध्ये प्रत्येक किरकोळ भाजी विक्रेता व ठोक भाजी विक्रेता यांनी सामाजिक अंतराचे पालन करावे व त्यांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे तसेच त्या ठिकाणी सॅनिटायझर हँडवॉशची व्यवस्था करावी वेळोवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने आवश्यक त्या उद्घोषणा भाजी मंडीमध्ये कराव्यात वरीलप्रमाणे सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी यांची राहील या कामात कोणतीही हैगळ होणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेशित केलेले आहे